आणि कृपया आपण दोन शब्द बोलायचे आहेत. प्रकाशभाई मेहता सरले पाहिजे ना, थोडं मागे सरका जरा, सगळे मागे सरका जरा, उद्घाटन समारंभाच्या निमित्तानं या कार्यक्रमाला अतिशय अचानकपणानं लाभलेले पाहुणे राज्याचे आदरणीय मंत्री जे दादा महाबळेश्वर नगरीच्या नगराध्यक्ष आपल्या पाचगणी नगरीच्या सन्माननीय लक्ष्मीताई कराडकर, पंचायत समितीच्या सन्माननीय सभापती, मंचकावर उपस्थित असणारे पाचगणी नगरीचे सर्व सन्माननीय नगरसेवक, जिल्हा बँकेचे संचालक राजूशेख राजपुरे, या कार्यक्रमाचे सर्व सन्माननीय संयोजक आणि उपस्थित आज या ठिकाणी पार पडतो. खर तर आपलं हे फेस्टिवल साजरं करण्यामागचं तिसरं वर्ष आणि दरवर्षी प्रत्येक वर्षी या ठिकाणी त्या ठिकाणी वाढलेलं आपण पाहतो. खर तर मी कौतुक करेन आयोजकांचं. खर तर त्यांनी हा फेस्टिवल गेल्या 3 वर्षापूर्वीपासून आयोजित करताय.
मी कालच परिवारासह महाबळेश्वरला आलो आणि मला या पांचगिरी उत्सवाची माहिती मला मिळाली. मला रात्री निमंत्रण आलं की आपण इथे आहात तर आपण या, आणि मग एक व्हिडिओवर क्लिप फिरत होती. पांचगिरीचा इतिहास आणि पांचगिरी हा एक टुरिस्ट स्पॉट कसं झालं आणि त्याला जपण्याचं काम इथले सिटीजन्स कशा पद्धतीने करत आहेत हे पाहिल्यानंतर मी सांगितलं की मी निश्चितपणाने येईन. यापूर्वीसुद्धा मी 2-3 पांचगिरीला आलो आहे. नक्कीच महाराष्ट्रातलंच नव्हे तर देशातील एक उत्तम पर्यटक स्थान म्हणून काश्मीरचं नंतर जर कुठे पाहत असेल लोक तर पांचगिरीला पाहत आहेत. अशा प्रकारचा एक सुंदर हवामान आणि आल्हाददायक अशा प्रकारचं वातावरण या पंचगिनीमध्ये आहेत, आणि म्हणून मी यांच्या आयोजकांना, पंचगिनीचे नगरपालिका लोकप्रतिनिधी या सर्वांना मी मनापासून अभिनंदन देतो की वाखाणण्याजोग असा प्रकारचा हा कार्यक्रम पंचगिनी उत्सव म्हणून होतो आहे, त्याला माझ्या खूप खूप शुभेच्छा. थोडंसं एक राजकीय